पण संपूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढल्यानंतर एक उद्रेक आहे, संताप आहे. कारण सरकार तर आपलं पाडलंच. अनेक ठिकाणी चॅनलवाले फिरत आहेत, त्यांना तुम्ही विचारा, तुम्ही युट्यूबवरती बघा, सगळीकडे सांगतायत की नाही उद्धव ठाकरेंचं सरकार, त्याला पूर्ण वेळ द्यायला पाहिजे होता, चांगलं काम चाललं होतं, सगळ्यांना सोबत घेऊन चाललो होतो. आता यांचा जो काय प्रचार चाललेला आहे, पटेंगे तो कटेंगे, अरे मी मुख्यमंत्री होतो तेव्हा कोण कटलं होतं, कोणी एकाशी सुद्धा हिंमत नव्हती कोणाच्या वरती काय कापायची. आणि कालच्या सभेत मी जो काही इशारा दिलेला आहे तो फार महत्वाचा आहे. आज संपूर्णपणे आपली मुंबई आपल्या ताब्यातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न चाललाय. ही लढाई ही केवळ आपल्या या खेरवाडी वांद्रे पूर्व एवढ्या विभागाची नाहीये, ही आपल्या मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वाची आणि तुमच्या सगळ्यांच्या भविष्याची लढाई आहे. इकडे आता कोण कोण उभे राहिले तू सांगितलं, ठीक आहे राहू देत, हे सगळे महाराष्ट्र द्रोही आहेत मी उघड सांगतो. कारण यांना उद्योग काय, मी ठाण्यामध्ये गेलो होतो तिथे सुद्धा असंच, म्हणजे जिथे जिथे उद्धव ठाकरे आहे, मशाल आहे, शिवसेना आहे, शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे, तिकडे ए टीम, बी टीम, सी टीम, वाय टीम, डब्ल्यू टीम, झेड टीम, सगळ्या टीम त्यांनी कामाला लावल्यात. आणि एक पक्ष आहे कोणता तरी, सुरुवात केली तेव्हा त्याचा झेंडा वेगळा होता, आता झेंडा बदललेला आहे. निशाणी सुद्धा कधी इंजिन इकडे कधी इंजिन तिकडे. पहिलं नाव होतं मनसे, आता नाव झाले गुंसे. नाही गुंसे म्हणजे गुणांनी काय नाही, गुणाची मानवा. पण गुजरात नवनिर्माण सेना जो महाराष्ट्राचा घात करेल, जो कोणी महाराष्ट्राचा घात करेल त्याला गुंसे साथ देणार, हे त्यांनी ठरवलेलंच आहे. ध्येय नाही, धोरण नाही, दिशा नाही, काय वाटेल ते बोलायचं. आज पण काहीतरी बोलत मी काय त्याच्यामध्ये जात नाही, कारण मी तुम्हाला बांधिले. तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस कसे आणायचे याच्यासाठी मी झटतोय. जी काही आपण वचनं दिलेली आहेत ती वचनं ही विचारपूर्वक दिलेली आहेत. आणि आज पण मला काही जणांचे फोन आले की उद्धवजी की तुम्ही ही वचनं आणखीन जोरात सांगा. म्हटलं अरे संपूर्ण महाराष्ट्रभर सांगितले, महाराष्ट्रभर सांगितलेले की महिलांना 3000 रुपये तर आपण देणारच आहोत, पण अनेक महाराष्ट्रामध्ये युवक आणि युवती अशा आहेत की शिकलेत सवरलेत पण रोजगाराचा पत्ता नाही. त्यांना सुद्धा आपण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर 4000 रुपये त्यांना नोकरी रोजगार मिळेपर्यंत 4000 रुपये महिन्याला देणार आहोत. उद्योगधंदे जे इकडनं गुजरातला नेलेत, गुजरातला गेले ज्यांना गुजरातला राहायचं राहू द्या, पण महाराष्ट्रामध्ये मी नवीन उद्योगधंदे आणून माझ्या इथल्या लोकांना, भूमिपुत्रांना मी स्वतःच्या हक्काचा रोजगार देऊन दाखवणार आहे. महिलांसाठी तर आपण ठरवलंच आहे, जसं 3000 रुपये देतो आहोत तसंच शासकीय बस सेवा, हे यांचं काम आहे, अर्धवट रावांचं काम आहे. महाझुटी त्याला शब्द चांगला आहे, महाझुटीचं सरकार हे अर्धवट काम करतात. म्हणजे महिलांना अर्ध अर्ध भाडं माफ नाही, आम्ही पूर्ण भाडं माफ करणार आहोत, पूर्ण तिकीट पूर्ण माफ महिलांना. आणि एवढंच नाही तर रेल्वेमधून सुद्धा, कारण मगाशी मी आलो विनायक राऊत आपल्या कोकणी भाषेत बोलत होते, मालवणी भाषेत बोलत होते, म्हणजे आपले जे चाकरमान आहेत जे इकडनं ऑफिसमध्ये नोकरीला जातात, कोकणामध्ये जातात, सगळीकडे जातात, म्हणजे केवळ मालवणीच नाही तर मुंबईमध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये जितक्या महिला आहेत त्या महिलांना मोफत प्रवास, रेल्वे प्रवास करा, ही मागणी आपण आग्रहाने मोदींकडे करणार आहोत. आणि मग बघू ना मोदींचं प्रेम, खरंच त्यांच्या बहिणी लाडक्या असतील तर मोदीजी तुम्ही माझ्या इथल्या महाराष्ट्रातल्या महिलांना देशभर करू शकला तर आनंद आहे, पण किमान माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांना मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रभर रेल्वे प्रवास मोफत करून दाखवा, तर आम्ही मानू की तुमचं खरोखर बहिणीवरती प्रेम आहे.